हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण कॉम्प्लेक्स नंबर मधला एक महत्वाचा पॉइंट बघतोय ज्याचं नाव आहे पोलर रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे तुम्हाला दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आता जेव्हा आपण एखादा कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय तेव्हा आपल्याला दोन गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. त्याची पहिली गोष्ट आहे मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर ना, जे आपण कशाने डिनोट करतोय बघा, आर, बरोबर ना. आता झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय हा जर कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर हा कॉम्प्लेक्स नंबर आपण ऑर्डिनेट पेअर मध्ये कसं लिहू शकतो, एक्स वायच्या फॉर्म मध्ये लिहू शकतोय, बरोबर ना. आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस इथं मी लिहितोय मॉड्युलस ऑफ झेड म्हणजेच आर म्हणजेच काय, मॉड झेड इज इक्वल्स टू कसं डिफाईन केलं बघा आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, बरोबर ना. मग इथं मी काय म्हणतोय बघा, सो मॉड्युलस आर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा मॉड्युलस झाला, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, आर्ग्युमेंट ऑफ झेड आपण कसं डिनोट करतोय, थीटा. थीटा इज इक्वल्स टू काय बघा, टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. युजिंग दिस फॉर्म्युला वी फाइंड आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट जर आपल्याला माहीत असेल तर याचा यूज करून आपण पोलर फॉर्म ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर लिहिणार आहोत, बरोबर ना. मग कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म म्हणजे काय, त्यासाठी मी इथे डायग्राम काढलेले बघा. हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल वाय ऍक्सिस, पी एक्स वाय इज एनी पॉइंट इन फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर. पी एक्स वाय म्हणजेच काय, दॅट इज अ कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय, बरोबर ना. आता मी इथं काय करतो बघा, फ्रॉम पी आय जस्ट ड्रॉ द परपेंडिक्युलर, नेम दॅट पॉइंट एज अ क्यू, बरोबर. त्या पॉइंटला मी नाव दिलं क्यू, बरोबर. मग आता इथं ओ क्यू पी हा काय झाला, राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर ना. मग हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल, आपल्याला माहित आहे यामध्ये ओ क्यू जे आहे हे डिस्टन्स काय बघा, एक्स आहे, आणि पी क्यू हे डिस्टन्स काय आहे, वाय आहे, बरोबर ना. आणि त्यामुळं पी चे कॉर्डिनेट्स आपण एक्स वाय असं म्हणतोय. लक्षात घ्या, आपण जेव्हा आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितलेला आहे तेव्हा ही फिगर, ही डायग्राम आपण काढलेली आहे आणि तेव्हा याचं एक्सप्लेनेशन पण आपण केलेलं आहे, लक्षात घ्या. तर मग आज आपण पुन्हा एकदा ते रिवाइज काय करतोय, कारण आपल्याला पोलर फॉर्म बघायचा आहे. म्हणजे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग जेव्हा तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा असेल तेव्हा त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचं आर्ग्युमेंट तुम्हाला माहीत असलं पाहिजे, बरोबर. त्यासाठी बघा, मग इथं पी एक्स वाय म्हणजेच काय, एक्स प्लस आय वाय आहे. आता मला सांगा, फ्रॉम ट्रायंगल बघा, कुठला ट्रायंगल आहे, पी क्यू ओ म्हणा किंवा ओ क्यू पी, फ्रॉम दिस ट्रायंगल सांगा साईन थीटा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साईन थीटा, साईन थीटाची डेफिनेशन काय बघा, येस अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजेच काय, तर पी क्यू अपॉन ओ पी म्हणजेच काय झालं बघा, वाय डिवाइड बाय आर. म्हणजे यावरून काय झालं बघा, वाय इज इक्वल्स टू काय येतं, आर साईन थीटा, बरोबर ना. नंतर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉस थीटा, कॉस थीटाची डेफिनेशन काय येणार आहे बघा, ऍडजस्टन्ट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजेच काय, एक्स डिवाइड बाय आर. सो व्हॉट दिस गिव्स, एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थीटा, बरोबर ना. आता मला साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत वाय बाय आर आणि एक्स बाय आर, आणि यावरून मी वाय आणि एक्सची व्हॅल्यूज आर आणि थीटाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेली आहे, बरोबर ना. मग दिलेला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो काय बघा, झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. आता या ठिकाणी एक्स म्हणजे काय आहे सांगा, आर कॉस थीटा प्लस आय. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय, वायची व्हॅल्यू काय बघा, दॅट इज आर साईन थीटा. लक्षात आलं का बघा, इथं काय केलं मी, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट केलेल्या आहेत, बरोबर ना. आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पुट केल्या, काय आर कॉस थीटा आणि आर साईन थीटा या ठिकाणी पुट केलं. आता या दोन्ही टर्म्स मध्ये आर मला कॉमन दिसतोय, सो टेकिंग आर एज अ कॉमन फॅक्टर, सो व्हॉट वी गेट हियर, आर कॉस थीटा प्लस आय साईन थीटा. झेड इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला, आर कॉस थीटा प्लस आय साईन थीटा. आणि लक्षात घ्या, धिस इज पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे तुम्हाला एक्स प्लस आय वाय हा जर कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरचं पोलर फॉर्म काय असणार आहे, आर ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा प्लस आय साईन थीटा.
आता मग जेव्हा तुम्ही हा पोलर फॉर्म बघितला तेव्हा तुमच्या लक्षात आला असेल तुम्हाला कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरचा जर पोलर फॉर्म लिहायचा असेल तर तुम्हाला दोन गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. एक, पहिला त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस, आणि दुसरं त्या कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट. बरोबर ना? आता आर्ग्युमेंटशी रिलेटेड आपण चार केसेस एकूण बघितलेल्या आहेत, आठवतात का बघा? जर तो कॉम्प्लेक्स नंबर पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर थीटा इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. इफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन सेकंड क्वाड्रंट देन आर्ग्युमेंट ऑफ दॅट झेड इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू पाय मायनस टॅन इनवर्स वाय बाय एक्स. इफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन थर्ड क्वाड्रंट देन आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू पाय प्लस tan inverse mod y by x. And if that complex number lies in fourth quadrant, then theta, argument of that complex number theta is equal to 2 pi minus tan inverse y by x. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं बघा, त्या कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट काढायचा म्हणजे थीटा काढायचा, आणि आर म्हणजेच काय, मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. एकदा तुम्हाला आर आणि थीटा मिळाला की तुम्ही काय करणार आहे, त्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करा. हा असणार आहे पोलर फॉर्म ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर? तर बघा मग आपण कॉम्प्लेक्स नंबरचे दोन फॉर्म बघितलेले आहेत. एक कॉम्प्लेक्स नंबर आपण कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वायच्या फॉर्म मध्ये लिहितोय, याला आपण कॉम्प्लेक्स नंबर इन कार्टेशियन फॉर्म असं म्हणतोय. कॉम्प्लेक्स नंबर इन कार्टेशियन फॉर्म म्हणजे तर एक्स आणि वाय हे काय, दीज आर द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत. बरोबर ना? आणि इथं जर समजा मी मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट जर पुट केलं तर हा फॉर्म कसा झाला, आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, यालाच आपण धिस इज अ पोलर फॉर्म, याला आपण पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतोय. लक्षात घ्या, नंतर पुढे आपण बघणार आहोत एक्सपोनेन्शियल फॉर्म, म्हणजे हा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, म्हणजेच आपण त्याला ई रेस टू आय थीटा असं लिहितोय, म्हणजे आर इंटू ई रेस टू आय थीटा, दॅट इज अ एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर? म्हणजे काय बघा, इथं मी आर ई रेस टू आय थीटा याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म असं म्हणतोय. एक्सपोनेन्शियल फॉर्म वेर दिस ई रेस टू आय थीटा इज इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. म्हणजे हे तीन फॉर्म आहेत कॉम्प्लेक्स नंबरचे. पहिला आहे तो कार्टेशियन फॉर्म, दुसरा आहे तो पोलर फॉर्म, आणि तिसरा आहे तो एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता इथं सगळ्याच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलात, बघा एक्स वाय तुम्हाला माहित आहे, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट माहित असेल, तर त्याच्यावरून आपण त्याचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करू शकतोय. आणि एकदा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट आपल्याला मिळालं की त्याच्यावरून आपण त्या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म लिहू शकतोय, त्याबरोबर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा एक्सपोनेन्शियल फॉर्म सुद्धा लिहू शकतोय. सर्वांना लक्षात आलं, म्हणजे दिलेला कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर असेल त्याचा पोलर फॉर्म काय असणार आहे, आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, वेअर आर इज अ मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर अँड थीटा इज आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात आलं? तर मग याच्यावरून आपण एक्झाम्पल्स बघूया. लक्षात घ्या, मी हा पोलर फॉर्म का घेतला, कारण जेव्हा आपण पोलर फॉर्मचे एक्झाम्पल्स बघूया तेव्हा सायमल्टेनियसली आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटचे पण एक्झाम्पल्स बघणारच, कारण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाहीये. आणि आपण तसं बघितलं तर मॉड्युलस आर्ग्युमेंटचे एक्झाम्पल्स अगोदर आपण मागील एक दोन लेक्चरच्या पाठीमागे आपण सोडवलेले आहेत, की जिथं आपण प्रत्येक क्वाड्रंट्स मधले एक्झाम्पल्स घेतले होते त्याबरोबर काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला पण दिलेले. मग इथं आपण पोलर फॉर्म मध्ये काय करूया, प्रत्येक एक्झाम्पल जे आहे मी इथं सोडवून देतो, त्याच्यानंतर सिमिलर एक्झाम्पल्स तुम्हाला काही मी होमवर्कला देणार आहे, ज्याचं तुम्हाला काय करायचं आहे, पोलर फॉर्म लिहायचं आहे. बरोबर? आता जेव्हा पोलर फॉर्म कडे आपण जातोय तेव्हा काही ट्रिक्स तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. एखादा कॉम्प्लेक्स नंबर जर दिला तर तुम्ही त्या कॉम्प्लेक्स नंबर वरून डायरेक्टच त्याचा पोलर फॉर्म सांगू शकताय. कालच्या लेक्चरला आपण आर्ग्युमेंटच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, त्यावरूनच तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म डायरेक्ट लिहिता आला पाहिजे. बरोबर ना? तर असे आता कोणते कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत ते पण आपण इथं बघूया. समजा मी जर लिहिलं झेड इज इक्वल टू वन प्लस आय, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, तर या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म तुम्ही डायरेक्ट लिहू शकणार आहे. कसं बघा, इथं सांगतो मी, हे मी असं लिहितो रूट टू न मल्टीप्लाय केलं आणि रूट टू न काय केलं बघा, डिवाइड केलं.
म्हणजे प्रत्येक नंबरला मी काय करतोय रूट टू न मल्टीप्लाय केलं, रूट टू न डिवाइड केलं. आणि आता मला माहित आहे बघा हा रूट टू आणि ब्रॅकेट मध्ये वन बाय रूट टू वन बाय रूट टू कोणत्या अँगलची व्हॅल्यू येते साईन आणि कॉसच्या 45 डिग्रीची म्हणजे 45 डिग्रीची व्हॅल्यू पाय बाय फोर ची व्हॅल्यू वन बाय रूट टू आहे. मग मी इथं काय लिहितोय बघा दिस कॅन बी रिटर्न दिस इज कॉस पाय बाय फोर प्लस आय साईन पाय बाय फोर. लक्षात आलं का बघा म्हणजे जेव्हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल्स टू वन प्लस आय असेल हे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह साठी सांगतोय बाळांनो. जर वन प्लस आय असेल तर त्याचा मॉड्युलस आर्ग्युमेंट फाइंड आउट करायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट सांगू शकताय वन प्लस आय त्याचा पोलर फॉर्म काय येणार आहे रूट टू कॉस पाय बाय फोर प्लस आय साईन पाय बाय फोर. बरोबर, हे झाला पहिला कॉम्प्लेक्स नंबर. नंतर असंच समजा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर मी या ठिकाणी घेतोय झेड इज इक्वल्स टू समजा वन आहे झेड इज इक्वल्स टू वन. बरोबर ना, आता वन हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. काल आपण बघितलं हा कॉम्प्लेक्स नंबर आपण वन प्लस आय झिरोच्या फॉर्म मध्ये लिहितोय. लक्षात घ्या वन इट इज अ प्युअरली रियल कॉम्प्लेक्स नंबर लाईज ऑन एक्स ऍक्सिस. बरोबर, मग जर एक्स ऍक्सिस वरती असेल तर आपण हे कसं लिहितोय बघा कोणत्या पद्धतीने लिहूया. येस, वन हा कॉम्प्लेक्स नंबर मला आता पोलर फॉर्म मध्ये लिहायचा आहे. बरोबर, मग पोलर फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर मी हा कॉम्प्लेक्स नंबर कसा लिहितोय बघा. येस, वन प्लस आय झिरो. आता आपल्याला माहित आहे कॉस झिरो किती आहे वन आणि साईन झिरो किती आहे झिरो. म्हणजेच वन जर हा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा पोलर फॉर्म डायरेक्ट किती येणार आहे कॉस झिरो प्लस आय साईन झिरो. त्याचं मॉड्युलस किती असणार आहे वनच असणार आहे, लक्षात घ्या. आता त्यानंतर नंबर थ्री समजा झेड इज इक्वल्स टू मायनस वन असेल. आता मायनस वन असेल तेव्हा काय होतं बघा मायनस वन प्लस आय झिरो आपण लिहू शकतोय मायनस वन प्लस आय झिरो. आता तुम्हाला माहित आहे कॉस पाय ची व्हॅल्यू मायनस वन येते आणि साईन पाय ची व्हॅल्यू झिरो येते. म्हणजेच पाय म्हणजेच लक्षात घ्या 180 डिग्री म्हणतोय मी. तर इथं किती येतं बघा हे व्हॉट इज दिस दिस इज कॉस पाय प्लस आय साईन पाय. म्हणजे वन असेल तेव्हा कॉस झिरो प्लस आय साईन झिरो हा त्याचा पोलर फॉर्म झाला. मायनस वन असेल तेव्हा कॉस पाय प्लस आय साईन पाय आला. वन प्लस आय असेल तर आपण ते रूट टू कॉस पाय बाय फोर प्लस आय साईन पाय बाय फोर या पद्धतीनं लिहू शकतोय. नंबर फोर समजा झेड इज इक्वल्स टू आय आहे. आता झेड इज इक्वल्स टू आय आपण कसं लिहू शकतोय बघा झिरो प्लस वन इन टू आय. बरोबर ना, आता इथं मग बघा याचा पोलर फॉर्म काय येणार आहे दॅट इज कॉस पाय बाय टू प्लस आय साईन पाय बाय टू. म्हणजे काय होतं बघा कॉस पाय बाय टू ची व्हॅल्यू किती आहे झिरो आणि साईन पाय बाय टू ची व्हॅल्यू किती आहे वन. मग आय इंटू वन किती आला आय. बरोबर ना, म्हणजे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल्स टू जर समजा प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर असेल तर तुम्ही त्याचा पोलर फॉर्म डायरेक्ट लिहू शकताय. व्हॉट इज इट्स पोलर फॉर्म कॉस पाय बाय टू प्लस आय साईन पाय बाय टू. आता समजा आय च्या जागी टू आय असेल. बरोबर ना, आय च्या जागी टू आय असेल तर काय येणार येतं टू इंटू कॉस पाय बाय टू प्लस आय साईन पाय बाय टू. समजा फोर आय असेल तर काय येणार आहे फोर इंटू कॉस पाय बाय टू प्लस आय साईन पाय बाय टू. या पद्धतीने तुम्ही त्याचा पोलर फॉर्म फाइंड आउट करू शकताय. हे तुम्ही कॉम्पिटेटिव्हला युज करायचं किंवा तुमचा आलेला आन्सर टॅली करण्यासाठी हे तुम्हाला युजफुल ट्रिक्स आहेत, लक्षात घ्या. समजा मायनस वन आहे. आता मायनस वनचं कॉस पाय प्लस आय साईन पाय आलं. समजा मायनस टू असेल. आता मायनस टूचं काय येणार आहे तुम्ही इथं लिहा ना टू घ्या बाहेर कॉस पाय प्लस आय साईन पाय. मायनस थ्री आहे थ्री घ्या बाहेर कॉस पाय प्लस आय साईन पाय. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही दिलेला कॉम्प्लेक्स नंबरचा डायरेक्ट तुम्ही त्याचा पोलर फॉर्म सांगू शकताय. बरोबर ना, आता त्याबरोबर नंबर फाईव्ह झेड इज इक्वल्स टू समजा मायनस आय असेल. बरोबर ना, आता मायनस आय आपण कसं लिहू शकतो बघा झिरो मायनस वन इन टू आय. बरोबर ना, आणि आपल्याला माहित आहे कॉस थ्री पाय बाय टू म्हणजे कॉस 270 ची व्हॅल्यू झिरो आहे तर साईन 270 ची व्हॅल्यू मायनस वन येते. थ्री पाय बाय टू म्हणतोय. तर बघा मग इथं कसं लिहिणार आहोत हे कॉस ऑफ थ्री पाय बाय टू प्लस आय साईन ऑफ थ्री पाय बाय टू. थ्री पाय बाय टू म्हणजे 270 डिग्री येतं. बरोबर, 270 डिग्री म्हणजेच आपण त्याला मायनस 90 डिग्री सुद्धा म्हणतोय, लक्षात घ्या मायनस 90 डिग्री. जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज गेला तर दॅट इज अ 270 डिग्री आणि जर तुम्ही जर क्लॉकवाईज गेला तर दॅट इज अ मायनस 90 डिग्री.
बरोबर ना। तर या पद्धतीने बघा आपण हे पाच कॉम्प्लेक्स नंबर्स बघितले आहेत। हे पाच कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही डायरेक्ट जर समजा या टाइपचा कॉम्प्लेक्स नंबर जर आला तर त्याचा पोलर फॉर्म डायरेक्ट सांगू शकताय। वन प्लस आय असेल तर इट्स पोलर फॉर्म इज रूट टू कॉस पाय बाय फोर प्लस आय साइन पाय बाय फोर। वन असेल तर दॅट इज अ कॉस झिरो प्लस आय साइन झिरो। मायनस वन असेल तर दॅट इज अ कॉस पाय प्लस आय साइन पाय। आय असेल तर दॅट इज अ कॉस पाय बाय टू प्लस आय साइन पाय बाय टू। मायनस आय असेल तर दॅट इज अ कॉस थ्री पाय बाय टू प्लस आय साइन थ्री पाय बाय टू। तर हे पोलर फॉर्म्स सर्वांना लक्षात आलेत का बघा, कारण डायरेक्ट तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर बघितला त्याचा पोलर फॉर्म सांगू शकताय। आणि अदर दॅन दिस काही वेगळं असेल तर तिथं मात्र तुम्हाला त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे, चेक करायचं की तो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे। सर्वांना पोलर फॉर्म लक्षात आला, कार्टेशियन फॉर्म आपण बघितलेला आहे। पोलर फॉर्म म्हणजे काय, झेड इज इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा आणि व्हॉट इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म दॅट इज आर ई रेस टू आय थीटा। लक्षात आलं सर्वांना। तर मग आता आपण दिलेला कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे काही एक्झाम्पल्स बघूया। लक्षात घ्या मी इथं मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट फाइंड आउट करा असा प्रश्न आता घेणार नाहीये। इथं आपण डायरेक्ट काय करणार आहोत, राईट द गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म। का, कारण पोलर फॉर्म साठी तुम्हाला मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे वेगळी ती एक्झाम्पल घेण्यापेक्षा आपण दिलेला प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया। चालेल, येस। आता आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया। तर पहिला क्वेश्चन आहे, राईट गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म। बरोबर, म्हणजे पहिला नंबर काय दिलाय बघा, वन बाय टू प्लस आय रूट थ्री बाय टू। बरोबर ना। आता इथं हा जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे तो आपल्याला पोलर फॉर्म मध्ये लिहायचा आहे। मग पोलर फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी आपल्याला काय काय माहिती असलं पाहिजे, फर्स्ट वी वॉन्ट टू फाइंड मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर, देन आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे त्याचा मॉड्युलस आणि आपल्याला त्याचं आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे। तर बघा मग कसं लिहितोय बघा, हे गिव्हन गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू काय बघा, वन बाय टू प्लस आय रूट थ्री बाय टू। बरोबर, हे तुम्ही कशाशी इक्वेट करणार आहे, एक्स प्लस आय वाय बरोबर इक्वेट करा। जर एक्स प्लस आय वाय बरोबर इक्वेट केलं मला सांगा, एक्स ची व्हॅल्यू वन बाय टू येते आणि वाय ची व्हॅल्यू किती येते, रूट थ्री बाय टू। बरोबर, मग हिअर एक्स ग्रेटर दॅन झिरो, वाय सुद्धा ग्रेटर दॅन झिरो आहे, म्हणजे एक्स कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे, वाय कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे, दॅट कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट। लक्षात घ्या, व्हॉट दिस मीन, झेड बिलॉंग्स टू फर्स्ट क्वाड्रंट, झेड बिलॉंग्स टू व्हॉट, फर्स्ट क्वाड्रंट। बरोबर, म्हणजे त्या कॉम्प्लेक्स नंबरचा क्वाड्रंट फिक्स झाला। आता आपण त्याचा मॉड्युलस फाइंड आउट करूया। बघा, नंबर वन म्हणतो मी मॉड्युलस ऑफ झेड, त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। मग सांगा मला, आर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू, फॉर्म्युला माहित आहे सर्वांना, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, व्हॅल्यूज या ठिकाणी ठेवूया स्क्वेअर रूट मध्ये। एक्स किती आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, दॅट इज वन बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रूट थ्री बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर। आता मग इथं सिम्प्लिफाय करा, किती येतं बघा, स्क्वेअर रूट मध्ये येस वन बाय टू चा स्क्वेअर दॅट इज वन बाय फोर प्लस थ्री बाय फोर, म्हणजे किती आलं सांगा, हे डिनॉमिनेटर इज सेम सो ऍड द न्युमरेटर डायरेक्टली, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये फोर डिवाइड बाय फोर स्क्वेअर रूट मध्ये वन, म्हणजेच किती आलं, वन। सो मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस किती आला बघा, वन, म्हणजे आपल्याला आर ची व्हॅल्यू मिळालेली आहे। बरोबर, आता आपलं पुढचं काम काय आहे, टू फाइंड आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर, नंबर टू म्हणतोय मी, येस आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट ऑफ झेड, झेडचा आर्ग्युमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर बघा इथं आता आपण काय करतोय, ऍज झेड बिलॉंग्स टू फर्स्ट क्वाड्रंट, ऍज झेड बिलॉंग्स टू फर्स्ट क्वाड्रंट, सो व्हॉट वी गेट हिअर, व्हॉट दिस इम्प्लाइज, आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय बाय एक्स। बरोबर, आर्ग्युमेंट ऑफ झेड थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय बाय एक्स। बरोबर ना। तर मग इथं आता ठेवूया व्हॅल्यू, सो थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स,
आता वाय वाय ची वैल्यू किती आहे बघा, वाय रूट थ्री बाय टू अपॉन एक्स किती आहे बघा वन बाय टू. नाउ हियर टू टू गेट कैंसल, व्हाट रिमेन्स, टैन इनवर्स किती आहे बघा रूट थ्री, बरोबर ना. सो थीटा इज इक्वल्स टू टैन इनवर्स रूट थ्री आलेला आहे. आता आपल्याला माहित आहे टैन च्या कोणत्या अँगल ची वैल्यू रूट थ्री येते बघा, सर्वांना माहित असलं पाहिजे. टैन सिक्सटी, टैन सिक्सटी जो आहे त्याची वैल्यू किती येते रूट थ्री येते, लक्षात घ्या. टैन सिक्सटी म्हणजेच आपण त्याला पाय बाय थ्री असं म्हणतोय, म्हणजेच थीटा इज इक्वल टू किती आला बघा पाय बाय थ्री म्हणजेच सिक्सटी डिग्री. सो आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर किती आला पाय बाय थ्री, मॉड्युलस किती आला त्याचा वन आलेला आहे. अँड देअरफोर मग इट्स पोलर फॉर्म, इट्स पोलर फॉर्म इज, व्हाट इज इट्स पोलर फॉर्म, येस झेड इज इक्वल्स टू आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आणि सिम्पली काय करा तुम्ही या ठिकाणी त्या व्हॅल्यूज पुट करा, म्हणजे झेड बरोबर किती येतो वन कॉस किती बघा पाय बाय थ्री प्लस आय साइन पाय बाय थ्री. अँड रिमेंबर दिस इज पोलर फॉर्म ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. सर्वांना लक्षात आलं का बघा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा तुम्हाला पोलर फॉर्म काढण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे हे फिक्स करावं लागेल. एकदा त्याचा क्वाड्रंट फिक्स झाला त्याच्यानंतर त्याचं मॉड्युलस फाइंड आउट करा, म्हणजे आर, देन फाइंड आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे थीटा. आणि एकदा आर आणि थीटा मिळाला की तुम्ही लगेच काय करू शकता, झेड इज इक्वल्स टू आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आर आणि थीटाच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी पुट करा, त्याच्यावरून तुम्हाला म्हणजे पोलर फॉर्म ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर मिळेल, बरोबर ना. आता हे जसं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीनं आपण पुढचे एक्झाम्पल पण सॉल्व्ह करूया. पुढचे एक्झाम्पल सेकंड कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, दॅट इज अ थ्री प्लस फोर आय. आता हा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला काय करायचा आहे पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे, बरोबर ना. प्रोसिजर तीच आहे मुलांना, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला अगोदर हे लक्षात आलं पाहिजे की तो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे. एकदा त्याचा क्वाड्रंट फिक्स झाला की मग त्यानुसार तुम्ही आर्ग्युमेंट फाइंड आउट करू शकताय, कारण मॉड्युलसला काहीच अडचण नाहीये. तो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर कुठल्याही क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याचा मॉड्युलसचा फॉर्म्युला सेम आहे, मात्र आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला बदलतो त्याच्या क्वाड्रंटवरून, बरोबर. म्हणून सांगतोय व्यवस्थित अगोदर हे क्लिअर करा की तो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, लक्षात घ्या. आता मग दिलेला कॉम्प्लेक्स नंबर, येस दिस इज गिवन, गिवन झेड इज इक्वल टू काय दिले बघा थ्री प्लस फोर आय, हा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय. तो तुम्ही काय करा एक्स प्लस आय वाय बरोबर इक्वेट करा. आता एक्स प्लस आय वाय बरोबर इक्वेट केल्यानंतर काय मिळालं बघा, एक्स थ्री मिळालं, वाय ची व्हॅल्यू फोर मिळालेली आहे, बरोबर ना. मग इथं हियर आपण असं म्हणू शकतोय एक्स पण काय आहे ग्रेटर दॅन झिरो, वाय पण ग्रेटर दॅन झिरो. सो व्हॉट दिस मीन, झेड बिलॉंग्स टू व्हॉट फर्स्ट क्वाड्रंट. तो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय असणार आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे, बरोबर ना. मग आता एकदा त्याचा क्वाड्रंट फिक्स झाला की मग स्टेप बाय स्टेप आपण जातोय मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ झेड, बरोबर. मग मॉड्युलस ऑफ झेड आपण आर इज इक्वल्स टू मॉड झेड इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय बघा स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग ठेवूया या ठिकाणी व्हॅल्यूज. सो आर इज इक्वल्स टू किती येतो बघा स्क्वेअर रूट मध्ये एक्स किती आहे थ्री त्याचा स्क्वेअर आणि वाय किती आहे फोर त्याचा स्क्वेअर, बरोबर ना. आणि मग सांगा मला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर ऑफ थ्री, नाईन प्लस सिक्सटीन म्हणजेच किती आलं ट्वेंटी फाईव्ह, आणि स्क्वेअर रूट ऑफ ट्वेंटी फाईव्ह दॅट इज अ फाईव्ह. अँड देअर फोर मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर इज व्हॉट, इट इज अ फाईव्ह. आता मॉड्युलस मिळाला, आता याच पद्धतीनं आपल्याला त्याचा आता आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा आहे. नंबर टू बघा आर्ग्युमेंट ऑफ अ झेड, आर्ग्युमेंट ऑफ अ झेड त्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला आता आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा आहे. तर काय करूया बघा, ऍज अ झेड बिलॉंग्स टू फर्स्ट क्वाड्रंट, झेड हा काय आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे, देअरफोर आर्ग्युमेंट ऑफ अ झेड म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू काय येतं टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. आणि या ठिकाणी डायरेक्ट आपण काय करूया एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज पुट करूया. सो आर्ग्युमेंट थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स वाय किती आहे बघा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय फोर आणि एक्स किती आहे थ्री. सो थीटा इज इक्वल्स टू व्हॉट
टैन इनवर्स 4/3। आता हा काही स्टैंडर्ड एंगल नहीं है, म्हणजे टॅनच्या कुठल्या अँगलची म्हणजे थीटा काय असला पाहिजे जर त्याची व्हॅल्यू 4/3 येणार आहे, इट इज नॉट अ स्टँडर्ड अँगल किंवा ही स्टँडर्ड व्हॅल्यू पण नाहीये। त्यामुळं आपण याची आर्ग्युमेंटची व्हॅल्यू थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 4/3 आहे तशीच ठेवतोय, लक्षात घ्या। आणि म्हणून मग इट्स पोलर फॉर्म व्हॉट इज इट्स पोलर फॉर्म, यस झेड इज इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा। आणि मग इथं काय करा, आर ची व्हॅल्यू किती आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर, दॅट इज अ 5 हा, कॉस थीटा किती आहे बघा टॅन इनवर्स 4/3 प्लस आय साइन टॅन इनवर्स ऑफ 4/3। या पद्धतीनं आपण दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय केलेला बघा, पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे। लक्षात घ्या, जर तुम्हाला वाटलं असेल की तर थीटा सर असाच आलेला आहे तर असाच ठेवायचं का, हो, या ठिकाणी थीटा जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आला, जर त्याची व्हॅल्यू स्टँडर्ड अँगल जर येत नसेल तर तुम्ही तो अँगल आहे तसाच ठेवा, लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, त्या ठिकाणी आर्ग्युमेंट थीटाचा की आहे तीच व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची आहे, बरोबर। आता हे जे व्हॅल्यूज आहेत ना, म्हणजे काही मुलांचं जर थोडस असं म्हणजे मला मेसेज आला की सर या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या, तर बघा यासाठी तुम्हाला साइन कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यूज माहीत असल्या पाहिजेत आणि त्या व्हॅल्यूज वरून आपण काय करतोय टॅनच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करतोय। तर तुमच्यासाठी काय करतो बघा, मी आता टॅनच्या जितक्या काय व्हॅल्यूज आहेत स्टँडर्ड व्हॅल्यूज, त्या स्टँडर्ड व्हॅल्यूज मी तर एक टेबल मी एक्सप्लेन करतो आणि नंतर मग आपण पुढचे एक्झाम्पल्स कडे जाऊया। आता आपण इथं काही ट्रिग्नॉमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यूज बघूया, जे काही स्टँडर्ड अँगल्स आहेत त्याची व्हॅल्यूज आपल्याला इथं बघायचे, म्हणजे टॅनच्या त्या पर्टिक्युलर अँगलच्या काय व्हॅल्यूज येतात। लक्षात घ्या, आपल्याला हे बेसिकली हे माहित पाहिजे, टॅन म्हणजेच काय, साईन बाय कॉस आहे, बरोबर। आणि जर डिनॉमिनेटर मध्ये झिरो असेल तर त्या रेशोची व्हॅल्यू नॉट डिफाइंड येते, म्हणजे इन्फिनिटी येते, बरोबर। आणि जर न्युमरेटर झिरो आणि डिनॉमिनेटर नॉन झिरो असेल तर त्याची व्हॅल्यू झिरो येते, आणि जर डिनॉमिनेटर मध्ये नॉट डिफाइंड टर्म असेल तर त्याची व्हॅल्यू झिरो येते। आता लक्षात घ्या, काही जण असं म्हणतील सर 0/0 असेल तर काय, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी असेल तर काय, लक्षात घ्या हे तुम्ही 12th नंतर बघणार आहे, त्याला आपण इन डिटर्मिनेट फॉर्म असं म्हणतोय, बरोबर। 12th मध्ये पण तुम्ही एल हॉस्पिटल रूल मध्ये तुम्ही ते बघाल। तर आता इथे काय व्हॅल्यूज आपण बघूया जे त्यावरून तुमच्या लक्षात येईल। तर सुरुवातीला जाऊया, टॅन 0 डिग्री म्हणजेच टॅन, बघा टॅन 0 ची व्हॅल्यू किती आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन 0, टॅन 0 इज इक्वल टू 0, म्हणून मी काय म्हणू शकतो बघा, हा टॅन जर मी राईटला ट्रान्सफर केला तर तो काय होतोय टॅन इनवर्स 0, त्याची व्हॅल्यू पण काय येते 0 येते, म्हणजे टॅन इनवर्स 0 जर आला तर तो आपण काय म्हणतोय 0 म्हणतोय। त्याच्यानंतर पुढचा अँगल आहे टॅन 30 डिग्री म्हणजेच आपण त्याला टॅन काय म्हणतो बघा π/6 रॅडियन, बरोबर। लक्षात घ्या, डिग्री मेजर आणि हे रॅडियन मेजर आहे। ट्रिग्नॉमेट्रीच्या पहिल्या टॉपिक मध्ये अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये तुम्ही डिग्री आणि रॅडियन मेजर हे दोन्ही बघणार आहात। तर 30 डिग्री म्हणजेच काय, π/6 रॅडियन, याची व्हॅल्यू किती आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन 30, 1/√3, बरोबर। मग यावरून आपण काय म्हणू शकतोय, व्हॉट दिस मीन, टॅन इनवर्स ऑफ 1/√3 इज इक्वल टू किती येतं, π/6 रॅडियन, म्हणजे टॅन इनवर्स 1/√3 जेव्हा येईल तेव्हा तुम्ही त्याची व्हॅल्यू म्हणजे तो आर्ग्युमेंट काय लिहिणार आहे, π/6 लिहिणार आहे, लक्षात घ्या। नंतर पुढचं टॅन 45 डिग्री म्हणजेच काय, तो टॅन ऑफ π/4 रॅडियन। आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन 45, दॅट इज अ 1, सो दिस इम्प्लाइज टॅन इनवर्स 1, त्याची व्हॅल्यू काय येते बघा π/4, बरोबर। त्याच्या नंतर पुढचं टॅन ऑफ 60 डिग्री म्हणजेच टॅन किती आहे बघा, टॅन π/3 रॅडियन, टॅन 60 इज इक्वल टू टॅन π/3 इज इक्वल टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन π/3 बघा, दॅट इज अ √3, सो व्हॉट दिस इम्प्लाइज टॅन इनवर्स ऑफ √3 इज इक्वल टू व्हॉट, π/3। लक्षात घ्या, या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। आपण टॅन इनवर्स 1 ची व्हॅल्यू π/4 घेतो, टॅन इनवर्स 1/√3 असेल तर π/6 घेतोय, टॅन इनवर्स √3 असेल तर दॅट इज अ π/3, बरोबर। पुढं नेक्स्ट काय बघा, टॅन ऑफ 90 डिग्री म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, टॅन π
पाय बाय टू. सो द वैल्यू ऑफ टेन 90 दैट इज अ इन्फिनिटी. सो दिस मीन टेन इनवर्स ऑफ इन्फिनिटी किती येतो बघा, पाय बाय टू येणार आहे बरोबर. त्याच्या पुढचा अँगल बघूया आपण. व्हॉट इज द वैल्यू ऑफ टेन 180 डिग्री बघा. टेन 180 डिग्री म्हणजेच किती, टेन ऑफ पाय. व्हॉट इज द वैल्यू ऑफ टेन पाय, झिरो. सो दिस मीन टेन इनवर्स ऑफ झिरो इज इक्वल्स टू काय येतं बघा, पाय बरोबर. आता इथं टेन इनवर्स झिरो झिरो, टेन इनवर्स झिरो पाय पण येतं, म्हणजेच लक्षात घ्या टेन इनवर्स झिरो टुवर्ड्स राईट असणार आहे, टेन इनवर्स झिरो इक्वल्स टू पाय टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे. त्यामुळं तिथं जो काय अँगल काय आहे त्यावरून तुम्हाला तो थीटा सपोज करायचा आहे, म्हणजे तो पॉइंट कुठल्या साईडला आहे. तर या व्हॅल्यूज तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, याचा यूज करून तुम्ही आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर सांगू शकताय. त्याच पद्धतीने नॉट डिफाइन आणि झिरोला ते व्हॅल्यूज पाठीमागे झालेलेच आहेत. त्यामुळे बघा या इथपर्यंतच्या व्हॅल्यू जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्ही आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर इझिली सांगू शकताय. आणि जर तुम्हाला आर्ग्युमेंट आलं तर बघा त्या पद्धतीनं पोलर फॉर्म ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबरही तुम्ही सांगू शकताय. लक्षात घ्या पोलर फॉर्म हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, जेडब्ल्यू साठी पण खूप महत्वाचा पॉइंट आहे. कारण जर तुम्हाला पोलर फॉर्म आला तर त्याच्यावरून तुम्हाला डीमोस थेरम मधले एक्झाम्पल सॉल्व करता येतील, आणि त्याबरोबर एंड द रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर त्याचेही एक्झाम्पल्स तुम्हाला जमणार आहे बरोबर. तर बघा आता इथे तुम्हाला या स्टेपचे पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे एक्झाम्पल्स फर्स्ट क्वाड्रंट मधले एक पाच एक्झाम्पल्स देतो, ती एक्झाम्पल्स तुम्ही सोडवा आणि त्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकताय. पाच एक्झाम्पल्स फक्त देणार आहे, त्या पाचही एक्झाम्पल्स तुम्हाला कन्वर्जन पोलर फॉर्म मध्ये करायचं आहे. आणि लक्षात घ्या ते पाचही पॉइंट्स हे पहिल्या क्वाड्रंट मधलेच पॉइंट असणार आहे. हे पाच एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला आहेत, या पाचही एक्झाम्पल्स तुम्हाला काय करायचं आहे, कन्वर्ट द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म, म्हणजे पोलर फॉर्म मध्ये कन्वर्जन करायचं आहे. पहिलं काय बघा, 1/5 + 2/5 i, आणि हे पाचही एक्झाम्पल्स फर्स्ट क्वाड्रंट मधले आहेत लक्षात घ्या. कारण ते एक्स पण पॉझिटिव्ह आहे, वाय पण पॉझिटिव्ह, रिअल पार्ट पण पॉझिटिव्ह आहे, इमॅजिनरी पार्ट पण पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे प्रोसिजर सेम आहे जे आपण दोन एक्झाम्पल्स मगाशी सोडवलेले आहेत, त्याच पद्धतीनं तुम्ही ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा. सोडवाल ना बघा, इथं सगळ्या एक्झाम्पल्सचं तुम्हाला पोलर फॉर्म काढायचा आहे. जर अँगल स्टँडर्ड फॉर्म मध्ये आला तर थीटा बरोबर स्टँडर्ड पर्टिक्युलर अँगल लिहा, अदरवाईज पुट दॅट व्हॅल्यू ऍज इट इज. थीटा बरोबर समजा टॅन इनवर्स 3/4 आलं, 3/2 आलं, 5/3 असेल, 2/5 असेल, तर त्या व्हॅल्यूज तुम्ही आहे तसं ठेवलात तरी चालेल. मात्र ही पाचही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. शेवटचे एक्झाम्पल आपण डायरेक्ट माहीत आहे, पण तुम्ही या प्रोसिजरनी ते पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचे, म्हणजे जर तो कॉम्प्लेक्स नंबर सेकंड मध्ये, थर्ड मध्ये आणि फोर्थ क्वार्टर मध्ये असेल तर पोलर फॉर्मचे एक्झाम्पल्स आपण बघूया.